राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक 7 अधिकृत उमेदवार आरिफ शेख यांच्या प्रभागात आज आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची प्रचार फेरी पार पडली। या प्रचार फेरीत कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या। यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली। आमदार किरण लहामटे आणि उमेदवार आरिफ शेख यांनी प्रत्येक मतदाराच्या घरात जाऊन घर टू घर प्रचार केला। या रॅलीत माजी नगरसेविका शबाना शेख या देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत सहभागी झाले होत्या। प्रतिनिधी शशिकांत सरोदे, अकोले टाइम्स, अकोले। मधली रॅली चालू आहे आणि इतका प्रचंड प्रतिसाद आहे की आरिफ शेख हे आमचे उमेदवार आजच निवडून आले। राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावरती हा उमेदवार उमेदवारी करत आहे। सगळ्या या जनतेनं हा उमेदवार दिलाय आणि एवढा उदंड प्रतिसाद आहे। जसा या 7 नंबर मध्ये आहे तशा 13 च्या 13 वार्ड मध्ये मी प्रत्येक घराघरात जातोय, प्रत्येक व्यक्तीला भेटतोय, तिथल्या समस्या जाणून घेतोय। मला खात्री आहे की आमचे 13 च्या 13 उमेदवार निवडून येतील। आणि ह्या उमेदवाराचा निर्णय ह्या समाजानं घेतलेला आहे। सगळ्यांनी मिळून हा उमेदवार दिलाय आणि सांगितलं की शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावरती आमचा विश्वास आहे आणि घड्याळ या चिन्हावरच हा उमेदवार लढणार। अशीच परिस्थिती 13 वार्ड मध्ये आहे। मी प्रत्येक घराघरामध्ये जातोय, सगळीकडे रॅलीला उदंड प्रतिसाद भेटतोय। मला खात्री आहे की येणाऱ्या 21 तारखेला सगळ्याच्या सगळ्या प्रभागामध्ये घड्याळ आणि जिथं धनुष्यबाण आहे तिथल्या चिन्हावरती मतदान करून या उमेदवारांना विजयी करतील। आणि परत एकदा 2019 जशी सामान्य जनता माझ्या बरोबर राहिली आणि एक इतिहास घडला, तसाच येत्या 21 तारखेला इतिहास घडेल। आणि मला खात्री आहे नवीन वर्षामध्ये जो निकाल लागणार आहे तो निकाल हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या बाजूने असेल। हमारे उमेदवार का नाम है आरिफ शमसुद्दीन शेख। इनको पूरा राष्ट्रवादी की तरफ से और हमारे समाज की तरफ से पूरा पार्टी।